नमस्कार, गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत। आपल्या शरीरासाठी फायदेशीर असलेले मेथीच्या बियांचे गुणधर्म लक्षात घेता हिवाळ्यात ऊर्जा वाढवण्यासाठी किंवा ती टिकून ठेवण्यासाठी घरोघरी मेथीचे लाडू प्रत्येक हिवाळ्यात केले जातात। परंतु हे लाडू आपल्या शरीरासाठी कितीही फायद्याचे असले तरी त्यांच्या कडबटपणामुळे लहान मुलं तर हे मेथीचे लाडू खायला नकोच मानतात, शिवाय मोठी माणसं सुद्धा नाक मुरडतात, आणि ते केवळ त्यांच्या कडबटपणामुळे। जर हे लाडू योग्य पद्धतीनं नाही केले तर ते कडवट तर होणारच। म्हणूनच आज आपण ज्या पद्धतीनं हे मेथीचे लाडू तयार करतोय त्या पद्धतीनं जर तुम्ही हे मेथीचे लाडू तयार केले तर घरातील मोठी माणसं काय लहान मुलं सुद्धा हे लाडू अगदी आवडीनं खातील। आपण ज्या पद्धतीनं आणि ज्या प्रमाणानुसार हे मेथीचे लाडू करतोय ना, त्यामुळे ते अजिबात कडू होणार नाहीत। समोरच्याला तुम्ही एक मेथीचा लाडू खायला द्या आणि नंतर सांगा की हा मेथीचा लाडू होता, बघा तो कसा आवाक होतोय। ते रेसिपी अगदी सविस्तरपणे सांगितल्यानं व्हिडिओ थोडासा मोठा झालाय, परंतु जर तुम्हाला मेथीचे लाडू कडू नको असतील तर हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला, अजिबात कडू न होणारे मेथीचे लाडू। मेथीचे लाडू करण्यासाठी हे पहा, सर्वप्रथम इथे आपल्याला 100 ग्रॅम मेथीचे दाणे निवडून साफ करून स्वच्छ करून घ्यायचे आणि हे मेथी दाणे आता आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मिक्सरवर बारीक करून घ्यायचे। काही जण मेथीचे दाणे लवकर बारीक व्हावेत म्हणून थोडेसे गरम करतात, पण मला तरी तशी काही गरज वाटत नाही। न गरम करता सुद्धा मेथीचे दाणे मिक्सरवर अगदी सहज बारीक होतात। हे पहा, आपले मेथीचे दाणे अगदी बारीक झालेत आणि ते सुद्धा 1 मिनिटामध्ये। जर तुम्हाला गरम करून बारीक करायचे असतील तर काहीच हरकत नाही, परंतु गरम करताना थोडीशी काळजी घ्या। दाणे थोडीशी जरी जास्त गरम झाले किंवा करपले तर ते आणखीनच कडवट लागतात। तयार झालेली मेथी पावडर आता आपण एका बोलमध्ये काढून घ्यायची आणि मेथी दाण्यांपेक्षा तिप्पट दुधामध्ये ते आपल्याला भिजत घालायची। आपली 100 ग्रॅमची मेथी पावडर भिजवण्यासाठी मी इथे 1/2 लिटर दुधाचा वापर करतोय आणि आपल्याला इथे कच्च्या दुधाचा वापर करायचा नाहीये, तर दूध उकळून थंड जे केलेलं असतं त्या दुधाचा वापर करायचा आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि कमीत कमी 4 तास तरी आपल्याला हे मिश्रण भिजत ठेवायचंय। तुम्ही रात्रभर भिजत ठेवलं तरी काहीच हरकत नाहीये। जेवढं मिश्रण जास्त भिजेल तेवढा मेथीच्या दाण्यांचा कडवटपणा कमी होईल। जोपर्यंत आपलं हे मिश्रण भिजतंय तोपर्यंत आपण लाडवाची इतर तयारी करायला घेऊया। त्यासाठी सर्वप्रथम एका कढईमध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे। त्यासाठी आपल्याला गरम कढईमध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप घालायचे आणि त्यामध्ये आपल्याला 50 ग्रॅम बदाम घालायचे आणि हे 50 ग्रॅम बदाम आपल्याला मंद आचेवर रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे आणि तूप आपल्याला एकदम घालायचं नाहीये, जसजसं तूप लागेल तसतसं आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे। जर आपण सर्व ड्रायफ्रूट्स तळण्यासाठी एकदमच तूप घातलं तर ते तूप हळूहळू करपत जातं आणि मग त्याची चव बदलते, म्हणून आपल्याला जसं लागेल तसतसं हळूहळू तूप घालायचं आहे। हे पहा, आपले बदाम अगदी खरपूस खमंग तळून झालेत, आता आपण ते काढून घेऊया आणि लगेचच आपण यामध्ये 50 ग्रॅम काजू तळायला घ्यायचे आणि लक्षात ठेवा हे सर्व जिन्नस आपल्याला मंद आचेवरच तळून घ्यायचे। काजू मात्र बदामापेक्षा लगेचच तळून होतात म्हणून जरा जपूनच तळायचेत, नाहीतर ते करपतात। हे पहा, आपले काजू अगदी मिनिटभरातच तळून झालेत, आता आपण ते काढून घेऊया आणि लगेचच आपण यामध्ये 25 ग्रॅम अक्रोड तळून घेऊया। अक्रोड थोडेसे चवीला कडवट असतात आणि त्याचा गंधही जरा उग्र असतो, म्हणून मी 25 ग्रॅमच अक्रोड वापरतोय। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही अक्रोडसुद्धा 50 ग्रॅम वापरू शकता। हे पहा, आपले अक्रोडसुद्धा तळून झालेले आहेत, आता लगेचच आपण यामध्ये 25 ग्रॅम पिस्ता तळायला घेऊया, म्हणजे पिस्ता मगच तळून घेऊया। मी आत्ता फक्त 25 ग्रॅम पिस्ताच वापरतोय कारण 25 ग्रॅम पिस्ता मी गार्निशिंगसाठी वापरणार आहे। हे पहा, आपला पिस्ता मगज सुद्धा व्यवस्थित तळून झाले, आता आपण तो काढून घेऊया। पिस्त्यानंतर हे पहा, इथे लगेचच आपल्याला 1 वाटी मखाणा खमंग परतून घ्यायचा आहे। पूर्वी मखाणा सहजपणे उपलब्ध होत नसे, मात्र आता सहजपणे कोणत्याही जनरल स्टोरमध्ये हा मखाणा उपलब्ध असतो। 1 मिनिटभर मखाणा परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून मगज बी घालायचे आणि ते सुद्धा या मखाण्याबरोबर 1 मिनिटभर परतून घ्यायचे। हे पहा, आपल्या मखाण्याचा आणि मगजबीचा रंग बदलला आहे, आता आपण ते काढून घेऊया। आपले सर्व ड्रायफ्रूट्स तळून भाजून झालेत, आता आपल्याला 1/2 किलो किसलेलं खोबरं मंद आचेवर याच कढईमध्ये भाजून घ्यायचे आणि लक्षात ठेवा आपल्याला हे खोबरं अगदी खमंग खरपूस रंग बदलेपर्यंत, म्हणजे काळपड भाजून घ्यायचं नाहीये, तर आपल्याला हे खोबरं फक्त गरम होईपर्यंतच भाजून घ्यायचे, म्हणजे गरम केल्यानंतर हातानं त्याचा सहज चुरा होईल इतपतच आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे। हे पहा, आपल्या खोबऱ्याचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे, म्हणजे ते अगदी व्यवस्थित भाजून झाले आपल्याला जसं हवंय तसं। लगेचच आपल्याला हे खोबरं आता काढून घ्यायचे आणि हे खोबरं थंड झाल्यानंतर आपल्याला त्याचा हातानंच चुरा करून घ्यायचं, आपल्याला ते मिक्सरवर बारीक करायचं नाहीये। मिक्सरवर जर बारीक केलं तर त्याला तेल सुटतं। खोबरं काढून घेतल्यानंतर लगेचच या कढईमध्ये आपल्याला 2 टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे आणि साजूक तूप गरम झालं
की यामध्ये आपल्याला मंद आचेवर 100 ग्रॅम डिंक तळून घ्यायचा आहे. आणि डिंकाची निवड करताना आपल्याला मोठा डिंक घ्यायचा नाही आहे, तर छोटा छोटा साबुदाणा एवढा जो डिंक मिळतो त्याचा वापर करायचा. जर तुम्हाला छोटा डिंक मिळाला नाही तर मोठा डिंक खलबत्त्यात थोडासा बारीक करून घ्यायचा आणि मग तो तळून घ्यायचा आहे. आणि डिंक तळताना मात्र अजिबात घाई करायची नाही आहे, पूर्णपणे डिंक फुलायला हवा इतपत आपल्याला तो तळून घ्यायचा आहे. जर डिंक व्यवस्थित तळला नाही गेला तर लाडू खाताना डिंक आपल्या दातांना चिकटेल. आणि डिंक तळताना 100 ग्रॅम एकदम तळून घ्यायचा नाही आहे, तर 2-2 चमचे कढईमध्ये डिंक घालायचा आणि तो तळून घ्यायचा आहे. हे पहा, आपल्या डिंकाची पहिली बॅच तळून झाली. आता आपण दुसरी बॅचसुद्धा अशा प्रकारेच तळून घ्यायची आहे. सर्व 100 ग्रॅम डिंक आपल्याला अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे. आणि डिंक तळतानासुद्धा एकदम तूप घालायचं नाही आहे, जसजशी गरज पडेल तसतसं तूप घालत जायचं. पूर्ण 100 ग्रॅम डिंक तळून झाल्यानंतर आपल्याला तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. आणि थंड करून झाल्यानंतर तो आपल्याला हातानंच बारीक करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर हातानं बारीक करणं शक्य नसेल तर पावभाजीच्या स्मॅशरनं तो बारीक करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित बारीक होतो, मिक्सरमध्ये मात्र अजिबात बारीक करायचा नाही आहे. आत्तापर्यंत आपले सर्व ड्रायफ्रूट्स तळून झालेत, खोबरंसुद्धा भाजून झालं आहे, डिंकसुद्धा तळून झालेलं आहे. सर्व ड्रायफ्रूट्स थंड झाल्यानंतर आपल्याला त्याची मिक्सरवर जाडसर भरड तयार करून घ्यायची. खोबरं बारीक करून झालंय, डिंकसुद्धा बारीक करून झालेलं आहे आणि ड्रायफ्रूटची भरडसुद्धा तयार करून झालेली आहे. एवढं सगळं करेपर्यंत हे पहा, इथे एका साईडला आपली मेथीची पावडरसुद्धा दुधामध्ये मस्तपैकी भिजली आहे. आता गरम कढईमध्ये 4 टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे. आणि तूप गरम झालं की या तुपामध्ये आपल्याला आपण भिजत ठेवलेली मेथी पावडर घालायची आहे. आणि ही भिजत ठेवलेली मेथी पावडरची पेस्ट आपल्याला मंद आचेवर अगदी तूप सुटेपर्यंत परतत राहायची आहे. ही मेथीची पेस्ट परतायला मात्र इतरांपेक्षा थोडासा जास्त कालावधी लागतो, म्हणून आपल्याला ही पेस्ट परतताना कितीही कंटाळाला तरी अजिबात घाई करायची नाही आहे. मेथीचा अगदी कण ना कण वेगळा होईपर्यंत आपल्याला ही मेथीची पेस्ट परतत राहायची आहे. आधेमध्ये जसजशी गरज पडेल त्याप्रमाणे इथे साजूक तूपसुद्धा घालत राहायचं आहे. मी इथे मेथीची पावडर सकाळी उठल्याबरोबर लगेचच दुधामध्ये भिजत घातली होती आणि आत्ता दुपारी मेथीचे लाडू तयार करायला घेतले, तोपर्यंत ही पावडर व्यवस्थित भिजली आहे. तुम्हाला सुद्धा जेव्हा मेथीचे लाडू करायला घ्यायचे त्या अगोदर 2-3 तास तरी ही मेथीची पावडर तुम्ही दुधामध्ये भिजत घाला, म्हणजे इतर तयारी करेपर्यंत ती 4 तास तर नक्कीच भिजते. जितकी मेथीची पेस्ट तुम्ही शांतपणे व्यवस्थित वेळ देऊन भाजाल तितका त्याचा कडवटपणा आणखीन कमी होईल, कमी काय तो नाहीसाच होईल. हे पहा, आपली मेथीची पेस्ट अगदी व्यवस्थित भाजून झाली आहे. पाहताय ना तुम्ही आपल्या मेथीच्या पेस्टनं कसं तूप सोडलंय ते आणि कण ना कण कसा वेगळा झालाय ते. आणि रंग पण पहा किती मस्त आलाय. आता तळून झालेली मेथीची पेस्ट आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायची आहे, पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये अगदी बारीक करून घ्यायची आहे. अगदी मिनिटभरातच ती व्यवस्थित बारीक होते. आता याच गरम कढईमध्ये 4 टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला 300 ग्रॅम गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. आणि हे गव्हाचं पीठ आपल्याला मंद आचेवर एकसारखं भाजत राहायचं आहे, जसं आपण बेसनाचे लाडूचं पीठ भाजतो ना अगदी त्याप्रमाणे. आपण इथे जे पोळ्या करण्यासाठी म्हणजे चपात्या करण्यासाठी जे पीठ वापरतो ना त्याच पीठाचा मी इथे वापर केला आहे. जर तुम्हाला आपण चुरमा लाडूसाठी जसं थोडंसं जाडसर पीठ वापरतो ना तसं पीठ मिळालं तर अगदी उत्तमच. म्हणजे घरघंटीवर जर दळून आणलं तर 2 नंबरच्या जाळीवर अशा प्रकारचं पीठ दळून मिळतं. अशा थोड्याशा जाडसर पीठाचा वापर केला तर आपले लाडू चांगले दाणेदार होतात. हे गव्हाचं पीठ भाजताना सुद्धा आपल्याला जसजशी गरज पडेल तसतसं हळूहळू यामध्ये साजूक तूप घालत राहायचंय. म्हणजे आपल्याला बेसन लाडू तयार करायचे असतील तर आपण बेसनाचं पीठ भाजताना कसं हळूहळू साजूक तूप घालत राहतो अगदी तसंच. आणि हे पीठ भाजताना सुद्धा अजिबात घाई करायची नाही, मंद आचेवर अगदी आरामात आपल्याला हे पीठ हे पहा असा रंग बदलेपर्यंत परतत राहायचंय. पाहताय ना तुम्ही आपल्या गव्हाच्या पीठाला कसा अगदी गव्हासारखा मूळ रंग प्राप्त झालाय ते. आपलं गव्हाचं पीठ अगदी व्यवस्थित भाजून झालं, याला मला 1/2 तास लागलाय. आता हे थंड करून घ्यायचं. हे पण आपले जेवढे जिन्नस तळून भाजून झाले होते तेवढे मी पूर्णपणे थंड करून घेतले आणि त्याची बारीक अशी पावडर तयार करून घेतली. आणि हे सर्व जिन्नस हाताच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घेतले. या सर्वांचं मी व्हिडिओ चित्रीकरण केलं होतं, परंतु त्यामध्ये काही तांत्रिक अडचण आल्यामुळे मी तुम्हाला ते दाखवू शकत नाही, त्याबद्दल खरोखर मनापासून क्षमस्व. आता आपण जे हे सर्व जिन्नस मिक्स करून घेतलेत ना त्यामध्ये 2 टेबलस्पून सुंठ जायफळ पूड, 2 टेबलस्पून वेलची पूड घालायची आहे. यामध्ये एक वेळ वेलची पावडर नसली तरी चालेल, परंतु सुंठ आणि जायफळ मात्र अगदी आवश्यकच आहे. आपले सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स करून झाले. आता कढई गरम करण्यासाठी ठेवायची, त्यामध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला 300 ग्रॅम बारीक चिरलेला काळा सेंद्रिय गूळ घालायचा आहे.
आणि हा गुळ आपल्याला मंद आचेवर पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे. आपल्याला या गुळाचा कोणत्याही प्रकारचा पाक करायचा नाही आहे, तर हा गुळ आपल्याला फक्त पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे. गुळ जर अगदी व्यवस्थित बारीक चिरून घेतला असेल तर चमच्याच्या सहाय्याने हलवत हलवत हा गुळ अगदी 5 मिनिटात वितळतो. 300 ग्रॅम गुळामध्ये अगदी लाडू व्यवस्थित गोड होतात. तुम्हाला जर खूपच गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता. हे पहा, आपला गुळ पूर्णपणे वितळला. आता गॅस बंद करायचा आहे आणि ताबडतोब हा गुळ आपल्याला आपण मिक्स केलेल्या मिश्रणामध्ये घालायचा आहे. मिक्स करताना प्रथम चमच्याचा वापर करायचा आहे आणि मिश्रण थोडंसं कोमट झाल्यानंतर मात्र आपल्याला हे सर्व मिश्रण हाताच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून काळी मिरी पावडर घालायची आहे आणि ही काळी मिरी पावडरसुद्धा यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. हे पहा, आपलं सर्व मिश्रण हाताच्या सहाय्यानं मिक्स केल्यावर व्यवस्थित मिक्स झाले. कसं एकसारखं टेक्स्चर आले पहा आणि रंग पण पहा किती सुरेख आला आहे ते. यावेळी जर तुम्हाला असं वाटलं की आपलं मिश्रण व्यवस्थित गुळामध्ये मिक्स झालेलं नाही आहे, ते रवाळ झालेलं नाही आहे, कधी कधी गुळ जास्त परतल्यावर तो थोडासा कडक होतो आणि मग आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स होत नाही, अशा वेळी काय करायचं, हे सर्व मिश्रण थोडं थोडं मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालायचं आणि ते अगदी 15 सेकंद पुरवून घ्यायचं, म्हणजे ते अगदी एकसारखं रवा होतं. आणि सरते शेवटी हे पहा, यामध्ये आपल्याला 1/2 टीस्पून म्हणजे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आपण गव्हाच्या पिठाचा वापर करतो आहे त्यामुळे याच्यामध्ये मीठ अगदी आवश्यकच आहे. पिठाशिवाय लाडवाला अजिबात चवच येणार नाही आणि केव्हाही गोड पदार्थांमध्ये थोडंसं मीठ घातलं तर त्याची लज्जत आणखीनच वाढते, तेव्हा मिठाचा वापर मात्र अवश्य करा. आणि सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला 1/2 वाटी ड्रायफ्रूटचे काप घालायचे आहेत. हे अगदी ऐच्छिक आहेत, तुम्हाला जर नसतील वापरायचे तर तुम्ही स्किप करू शकता. आता मात्र लाडू वळण्यासाठी आपलं मिश्रण अगदी तयार आहे. तुम्हाला हवा असेल तर लगेचच लाडू वळायला घ्या, नाहीतर झाकून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही याचे लाडू वळले तरी चालणार आहे. मी मात्र लगेचच लाडू वळायला घेतो आहे. हे पहा, आपल्या मुठीत बसेल इतपतच मिश्रण घ्यायचं आहे आणि ते घट्ट असं दाबून घ्यायचं, त्याला गोल गोल असा आकार देत राहायचा आहे. पाहताय ना तुम्ही आपले एका हातानं सुद्धा लाडू कसे वळले जात आहेत ते, परंतु ते आणखीन घट्ट व्हावेत म्हणून त्यांना दोन्ही हातानं असं दाबून घ्यायचंय, म्हणजे ते चांगले बांधले जातील. तळहातावर असं गोल गोल फिरवायचंय म्हणजे आपले लाडू छान गोल होतील आणि त्यांना तेलही मस्त सुटेल, त्यामुळे चकाकीसुद्धा येईल. हे पहा, आपला एक लाडू वळून झालासुद्धा किती गोलगरकरीत दिसते पहा आणि रंग तर पहा किती सुरेख आलाय ते, अगदी मेथीच्या दाण्यासारखा. इथून पुढचे सर्व लाडू आपल्याला अशा पद्धतीनंच वळून घ्यायचे आणि या लाडूंचा आकार रेग्युलर लाडूंपेक्षा थोडासा लहानच ठेवायचा आहे, कारण हे लाडू खूप हेवी असतात. एवढ्या सगळ्या लाडूंसाठी जवळजवळ मला 1/2 किलो तूप लागले आणि एवढ्या प्रमाणामध्ये आपले 40 ग्रॅमचे 45 लाडू तयार झालेत, म्हणजे जवळपास 1/2 किलो. लाडू करताना काही गोष्टींची काळजी घ्या. पहिली गोष्ट म्हणजे सर्व जिन्नस मंद आचेवरच आपल्याला तळून किंवा भाजून घ्यायचे. ड्रायफ्रूट्स मिक्सरमध्ये बारीक करताना आपल्याला मिक्सर थांबून थांबून फिरवायचं आहे, म्हणजे आपले ड्रायफ्रूट्स चिकट होणार नाहीत. जर आपल्या लाडूचं मिश्रण थोडंसं पातळ तेलकट किंवा चिकट झालं तर त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ भाजून घाला आणि जर समजा मिश्रण घट्ट झालंच तर चमचाभर दुधाचा हपका त्याच्यावर मारा आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या, किंवा 1 टेबलस्पून साजूक तूप मिक्स करा. आणि लाडूच्या मिश्रणामध्ये सुंठ वेलची जायफळ फूड आणि हो सर्वात शेवटी म्हणजे मीठ घालायला अजिबात विसरू नका. एवढी सगळी काळजी घेतल्यावर का नाही तुमचे लाडू चांगले होणार, आणि विश्वास ठेवा हे लाडू अजिबात कडू होत नाहीत. तुम्ही एखाद्याला हा लाडू खायला द्या आणि नंतर सांगा की हे मेथीचे लाडू आहेत, मग पहाच त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव काय असतील ते. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे अजिबात कडू न होणारे स्वादिष्ट हेल्दी मेथीचे लाडू या हिवाळ्यात एकदा तरी करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.